हॉटेल अंबर शुद्ध शाकाहारी क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस साउथ इंडियन पंजाबी चायनीज महाराष्ट्रीयन थाळी कोल्ड ड्रिंक्स ज्यूस आईस्क्रीम पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील होम डिलिव्हरी सुविधा हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत संपर्क 98 81 36 72 32 कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन लॉकडाऊन काळामध्ये बंद करण्यात आलेली राज्य परिवहन महामंडळाची आंतरजिल्हा बससेवा कालपासून आरोग्यविषयक नियमांचं काटेकोर पालन करत पुन्हा सुरू करण्यात आली. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन एसटीनं जिल्हा मुख्यालयाच्या माळीवाडा स्वस्तिक आणि तारकपूर बसस्थानकातून प्रवाशांसह इच्छित स्थळी प्रयाण केलं. तेव्हा एसटीचे सर्व वाहक चालक आणि सर्व अधिकारी कर्मचारी तसेच प्रवाशांनीही समाधान व्यक्त केलं. गेली 5-6 महिन्यांपासून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील बससेवा बंद झाली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करावा लागला. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे आंतरजिल्हा प्रवास करणं जवळपास थांबलं होतं. आता मात्र राज्य सरकारनं परवानगी दिल्यानंतर अधिकृतपणे या सेवेला सुरुवात झाली. लोकांनी चौकशी केली असता त्यांना जिल्हा अंतर्गत जाण्यास चालू झालेले आहेत बस. आणि तुम्ही सॅनिटायझर वापरा, मास्क लावून या गाडीमध्ये आणि 31 प्रवासी घेतली जातात गाडी, असं त्यांना आम्ही सांगत असतो. लोकांनी आपल्या आरोग्याबरोबर दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, स्वतःचं आरोग्य सांभाळून दुसऱ्याच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, हे असे लोकांना सूचना दिलेल्या आहेत. कोविड-19 संदर्भातले जे प्रवासी वाहतूक करणारे जे प्रवासी आहेत त्यांनी शक्यतो सॅनिटायझर मास्क वगैरे लावून स्वतःची काळजी घेऊन प्रवास करावा आणि दुसऱ्यांची बी काळजी घ्यावा, या हिशोबाने प्रवास करायला काय हरकत नाही. नगर येथून नाशिक पुणे औरंगाबाद यासाठी बसेस रवाना झाल्या. आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय आता दूर होणार आहे. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागीय कार्यालयाच्या सूचनांनुसार एसटी बसस्थानक प्रमुखांनी तारकपूर माळीवाडा आणि स्वस्तिक बसस्थानकांची स्वच्छता करून घेतली. एसटीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांनाही मास्क घालण्यास सांगण्यात आलं. स्वतःचं आरोग्य सांभाळावं तसेच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असंही आवाहन यावेळी करण्यात आलं. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.